नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीपासून जवळ असलेले शहानूर धरणाचा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून या रस्त्याने शहानूर प्रकल्प असल्यामुळे पर्यटकांची धरण पाहण्यासाठी गर्दी होत असते। तसेच या रस्त्याला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वनौषधी पिके, केळी, संत्रा आणि ओलिताखाली असणारे बागायतदारांच्या जमिनी या रस्त्यालगत लागून असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे येणे जाणे सुरू असते। एवढेच नाही तर 250 गावांना पाणी पुरवठा करणारे धरण या रस्त्याने असून या गावातील लोकांना रस्ता नसल्याकारणाने अनेक आजारी पेशंट आणि गरोदर मातांना या रस्त्यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे। अनुर ते पांढरी रस्ता हा 7 किलोमीटर असून या गावातून चौऱ्यामाल, मोरगळ, वागडो या गावांना अनेक रस्ते जोडलेले आहेत, परंतु 30 वर्षापासून हा रस्ता झालेला नाही आहे। या रस्त्याची स्थिती एकदम दयनीय झालेली आहे आणि आम्हाला पेशंट वगैरे न्यायला खूप त्रास होतो, त्यामुळे अनेक असे पेशंट दगावलेले आहेत। प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि या रस्त्याची दुरुस्ती करणे किंवा बांधकाम करून आम्हाला रस्त्याची रस्ता एकदम खराब आहे। सरकारकडून अपेक्षा काय, सरकारकडून अपेक्षा करा, 25 वर्षापासून ते घाल पोहून राहिलो, 25 वर्ष झाले, 25 वर्षापासून तेच चालू आहे, डागडूग हे ते। गाडी चालवताना काय वाटलं आपल्याला? गाडी चालवताना असं वाटतं विमानात बसलो। तुळशीदास अंबादास करंबे बोलत आहे। हा रस्ता पांढरीपासून शहानूरपर्यंत 8 किलोमीटर अंतर आहे। आमच्या कास्तकाराचं असं जाणं म्हणजे भरसादिंदी एवढं दिक्कत जाते की कशीची कशीच, एवढी म्हणजे कितीक वर्षापासून हा रोड होऊन नाही राहिला, बनवून नाही राहिला। कोणते अधिकारी आले त्यावेळेस ते मुरुम भुरुम टाकतात थोडा भोर आणि सगळं बस तसंच राहते पडेल, बस हा रोड झाला पाहिजे। मैं डोलार से है, यहाँ से आना जाना करता तो बहुत तकलीफ होता हमको, रास्ता बहुत खराब है और 8 किलोमीटर है तो ये 2 घंटे लगता हमको यहाँ से जाने। बाजार के लिए हम यहाँ से जाता और पेशेंट को भी लाएंगा तो यहाँ से जाएंगा, लेकिन बहुत तकलीफ होगा हमारा और पेशंट को भी यहाँ से लाता तो बहुत तकलीफ होएगा। धारूर तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सेवेतील रक्षक गजानन सोळंके यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले। केंद्रीय सुरक्षा बल, धारूर महसूल प्रशासन, दिद्रुड पोलिसांनी यावेळी सलामी देत श्रद्धांजली अर्पण केली। नागपूर येथील विमानतळावर कर्तव्य बजावत असताना गेल्या 20 दिवसापासून ब्रेन हॅमरेजने आजारी असल्याने नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते। 21 मार्च रोजी गजानन सोळंके यांची प्राणज्योत मालवली। त्यांची नागपूर येथील पार्थिव हिंगणी येथे पहाटे दाखल झाले। तसेच शासकीय इतमामात साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आला। सोलापूर येथील 6 जणांची टीम पोलीस निरीक्षक ह बी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यासाठी उपस्थित झाली होती। धारूर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी मुंडे, माजी समाज कल्याण सभापती दिद्रुड पोलिसांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण करत सलामी दिली। सोळंके कुटुंबातील व्यक्तीला केंद्रीय सुरक्षा बलात अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येणार असल्याचे केंद्रीय सुरक्षा बलाचे अधिकारी किणीकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली। गजानन सोळंके यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, 3 भाऊ असा परिवार आहे। जवान गजानन सोळंके यांच्या निधनामुळे हिंगणी आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी दिगंबर शिराळे, धारूर, बीड। मेहकर तालुक्यातील बाबुळखेड येथील गोरगरीब रहिवाशांच्या नावे पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात यावी आणि आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन बाबुळखेड येथील महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते। यासोबतच गावातील पाणी टंचाईचा प्रश्न दूर करण्यात यावा अशी मागणी केली होती। त्या अनुषंगाने महिलांनी मेहकर पंचायत समितीसमोर भीमशक्तीचे सरचिटणीस भाई कैलास सुखदाने यांच्या नेतृत्वात दिनांक 22 मार्च रोजी सोमवारपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। आधी महिलांनी मेहकर पंचायत समितीसमोर भीमशक्तीचे सरचिटणीस भाई कैलास सुखदाने यांच्या नेतृत्वात दिनांक 22 मार्च रोजी सोमवारपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे त्यांनी म्हटले। यावेळेस मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर ठाकरे यांनी या आमरण उपोषणाला भेट दिली। यावेळी संतोष चनखोरे, संजय वानखेडे, सुभाष गवई, अरुण गवई उपस्थित होते। बाबुळखेड तालुका मेहकर येथील सर्वधर्मीय महिला
त्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर कालपासून उपोषणाला बसलेले आहेत। भर पावसामध्ये त्या या ठिकाणी आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या ठिकाणी बसल्यात। पहिली मागणी आहे की जे गरजू आहेत, ज्यांना घर राहण्यासाठी घर नाही, त्यांना घरकुल मिळालं पाहिजेत, अशी मागणी त्यांची आहे। दुसरी मागणी आहे की जॉब कार्ड मिळालं पाहिजेत, रोजगार हमीचे कामं उपलब्ध करून दिली पाहिजेत। त्याचबरोबर गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। 8-8, 10-10 दिवस पाणी पिण्याचं मिळत नाही, ते पाण्याची प्रश्न पाण्याची समस्या देखील त्यांची सुटली पाहिजेत। या साध्या साध्या मागण्यांसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। 15 दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन देखील या महिलांची दखल घेतली गेली नाही, आणि म्हणून नाविलाजानं त्यांना 15 दिवसाच्या नंतर पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत आहे। या ठिकाणी विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली, परंतु पंचायत समितीचे व्हिडिओ हे मात्र अद्यापपर्यंत या उपोषणाला त्या उपोषणकर्त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले नाहीत। त्याच्यामुळं महिलांचा रोष आहे, आणि आज या ठिकाणी गिरधर पाटील ठाकरे राष्ट्रवादीचे आमचे नेते आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी देखील या उपोषण मंडपाला पाठिंबा दिलेला आहे। सुभाष गवई आमचे भीमशक्तीचे नेते, अरुणजी गवई हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून उपस्थित झालेले आहेत। मागण्या महिलांच्या ज्या आहेत त्या तात्काळ मंजूर झाल्या पाहिजेत, आणि जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत इथून या महिला हलणार नाहीत। आम्ही त्यांना पाठिंबा देण्यास महाराष्ट्र TV 24 साठी विष्णू आखरे पाटील मेहकर।